हल्ली ना प्रत्येक गोष्टीसाठी हा ऑप्शन अवेलेबल आहेच. आपण इमॅजिन देखील करू शकत नाही की अशी एखादी गोष्ट असेल का की ज्यासाठी कुठला ऑप्शन नाही आहे. जसं की हेच बघा, पूर्वीचं जर आपण दारामधला शेणाचा सडा घातलेला अंगण आठवलं आणि त्यावरती छानशी सुबक अशी रांगोळी जर आठवली तर मन प्रसन्न होतं. आणि आता हल्ली अशा रंगांचे जे पुड्या मिळत आहेत तर त्यानुसार आपण अंगणाला शोभा देण्याचं काम करू शकतो. परंतु खरंच मूळ वस्तूची सर येते का? निश्चितच नाही. परंतु हल्ली अवस्थाच अशी आहे की शेण देखील कुठं मिळतं किंवा शेण जरी मिळालं तरी टाकण्यासाठी मातीचं अंगण असायला हवं. परंतु चला, आता सध्या ऑप्शन म्हणून का होईना, पण आपल्या अंगणाची शोभा वाढवण्याचं काम यामुळे होतं आहे तर पुरेसं आहे. आता ॲक्च्युली जे मी टाकलेलं आहे तर यामध्ये रंग पिवळसर दिसत नाही आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं तर छान असं ते सुकल्यानंतर सड्यासारखा रंग हा अंगणाला दिसतो. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. तर आज आहे होळीचा दिवस आणि आता माझी सुरू आहे झटपट सकाळी आवरण्याची तयारी. आपल्याकडच्या सणांची ना गंमतच खूप वेगळी असते आणि त्याची लगबगही आपल्याला तशीच लागलेली असते. म्हणजे बरोबर एक सण झाला की दुसऱ्या सणाची चाहूल लागलेली असते आणि आपण वाट बघत असतो की आता हे झालं आहे म्हणजे दुसरा सण पुढचा कधी येणार. निसर्ग देखील त्याची आपल्याला चाहूल द्यायला लागतो. जसं की बाहेर कुठे जात असताना झाडाला पळसाची फुलं बहरलेली दिसली की आपण समजून जातो की आता होळीजवळ आलेली आहे. तर मज्जा वाटते ना खूप. आणि तसं ॲक्च्युली पाहिलं तर आपल्या प्रत्येक सणामागे काही ना काही पौराणिक कथा आहेत, काहीतरी त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे. आणि तसंच निसर्गाचंसुद्धा म्हणजे एक नैसर्गिक शक्ती जी आहे तर त्यांचंसुद्धा आपण पूजन यानिमित्ताने आपण करत असतो. तर आता आजचा दिवस होता सोमवारचा आणि आमचा सोमवारचा दिवस ठरलेला असतो की महादेवाची पूजा. आणि समोरच मंदिर असल्यामुळं म्हणजे अगदी फार असा काही वेळसुद्धा लागत नाही आणि खूप प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळं सकाळी सकाळी छान अशी महादेवाची पूजा केली आहे, छान प्रकारे ते शिवलिंग सजवलं, त्यामुळे खात्री होती की आता पुढचा दिवस हा आपल्याला छान असा जाणार आहे. आणि मग त्यानंतर होती ट्युशनची टायमिंग. तर आपण इथे बघू शकतो की ट्युशन सुटल्यानंतर मुलांनी म्हणजे ॲक्च्युली ना लहान मुलांना होळीपेक्षा रंगपंचमीचं खूप जास्त ॲट्रॅक्शन असतं. तर मुलांनी इथे ट्युशन झाल्यानंतर कशाप्रकारे रंग खेळण्याचा आस्वाद घेतला ते इथं आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो निखळ आनंद आहे तो म्हणजे कदाचित होळीबद्दल होळीची काय होलिका दहनाची काय कथा आहे वगैरे कदाचित त्यांना माहिती असेल नसेल, परंतु होळी येते म्हणजे रंगपंचमी येते. तर आपणसुद्धा बालपणी म्हणजे प्रत्येकाचं बालपण हे कदाचित असंच असतं आणि इतक्याच आनंदाने आपण ते जगलेलो असतो. तर आता ट्युशन वगैरे झाल्यानंतर आता संध्याकाळची तयारी. तर संध्याकाळची जी होळी असते तर आता इथे आमची जी होळी आहे तर ती पहिले इथेच व्हायची, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून प्रत्येक जण आपापली सेपरेट बनवतो. परंतु आता यावर्षी पहिलेसारखंच जे मंदिर आहे तर मंदिरासमोर मोठी अशी होळी बनत होती. परंतु काय ना की बाहेर वातावरण जे होतं तर त्यांची दुपारपासूनच ढगाळ असं वातावरण होतं आणि त्यामुळे राऊंड राऊंड थीमसुद्धा येत होते. परंतु तरी देखील एक आशा की चला पूजा होऊन जाईल आणि त्यानंतर कदाचित पाऊस येईल. तर त्या लगबगीने म्हणजे पटकन पूजा पटकन संध्याकाळ केव्हा होते, पौर्णिमा केव्हा लागते, त्यानंतर पूजा करून त्या हिशोबाने नैवेद्य करायचे वगैरे. तर आता इथे सुरू आहे छान छान आईच्या हातची पुरणपोळी. म्हणजे सण म्हटला ना की अगदी जे समोर येतं तर छान छान म्हणजे आपण जे डेकोरेशन करतो ते किंवा काय काय म्हणजे पूजा ज्या पद्धतीने केली जाते किंवा नवीन काही जणांचं म्हणजे विशेष असतं की नवीन खरेदी आपण करतो त्या सणांना. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण. की ह्या दिवशी जे स्वयंपाकाचं जे ताट बनतं तर ते असतं आपलं महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी. म्हणजे पूर्ण पुरणाचा जो स्वयंपाक असतो तर त्याच्यामध्ये कढी असेल, भजे असतील, आमच्याकडे विदर्भ स्पेशल उडदाच्या डाळीचे वडेसुद्धा म्हणजे शक्यतोवर बऱ्याच ठिकाणी बनवतात की नाही म्हणजे ॲक्च्युली मला खात्रीने नाही माहिती, परंतु विदर्भामध्ये बनवतात. उडदाची डाळ 7-8 तास किंवा मिनिमम 4-5 तास आधी भिजत घालून उडदाच्या डाळीचे वडे बनवले जातात. त्याचप्रमाणे आमटी ज्याला आपण सार म्हणतो ते, त्यानंतर जे मी वडे सांगितलेत तर ते अशा प्रकारे यामध्ये गोलसुद्धा थापले जातात आणि असे छोटे त्रिकोणी देखील. त्यानंतर भजे वगैरे, त्याचप्रमाणे भात आणि
कढी आणि आमटी तर असतेच, परंतु पुरणपोळीसोबत ना शक्यतोवर खीरला ऑप्शन दूध म्हणून दिलं जातं, तर त्याच्यामुळं खीर वगैरे काही कोणी बनवत नाही. तर आणि हा स्वयंपाक जो असतो तो अगदी आवडीने आपण सणाला बनवत असतो, म्हणजे एक ठरलेलंच असतं की सण आला म्हणजे सणाच्या दिवसाचं जे नियोजन असतं तर ते अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस हा अगदी कामात जातो, पण खूप प्रसन्न असं वातावरण हे त्या दिवशी घरामध्ये असतं. तर आता इथे सुरू आहे आईच्या हातची पुरणपोळी, आणि यावेळेस आम्ही ह्या गुळाच्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या. म्हणजे हल्ली शक्यतोवर तर साखरेच्याच बनवल्या जातात, परंतु शक्यतोवर गुळाची जी असते ना तर ती चवीला साखरेच्या पुरणापेक्षा देखील छान अशी लागते. तर यावेळेसचा बेत होता गुळाची स्पेशल अशी पुरणपोळी, आणि मग पटापट नैवेद्य वगैरे बनवून सुरू होणार होती संध्याकाळच्या पूजेची तयारी. परंतु मध्येच जे असतं ना बाहेर ढगांचा जो कडकडाट होता तर तो आवाज येत होता, कारण तो असं वाटत होतं की शक्यता तर हवामान खात्यामार्फत होतीच, परंतु नक्कीच पाऊस पडणार, परंतु एक आशा होती की निदान जी पूजा आहे संध्याकाळची ती जर होऊन गेली तर मग त्याच्यानंतर पाऊस जर आलाही, ॲक्च्युली तर हा उकाळी पाऊस आहे आपल्याला माहिती आहे की याच्यामुळं पिकांचं वगैरे नुकसानच आहे, परंतु आपण त्याला रोकू शकत नाही. तर आता इथे आमचं नैवेद्याचं ताट हे तयार आहे. अशा प्रकारे छान कढी, आमटी, दूध, पुरणपोळी, वडे, भजे आणि भात, आणि आता सुरू आहे होळीची पूजेची तयारी. टाकू त्या लाकडं गावरे आणि ते टाकून दे सगळं. आता ते लाकडं कशाला लाकडं पहिले ते टाकून पुष्ट पिऊ दे. चाकू देशी माळगे पिऊ हाती दर चाकू देशी माळगे हातात तुझ्या पूर्ण ताट घ्या एक मिनिट. तर दुपारपासून विजा तर कडकडत होतातच, हवासुद्धा गार सुटलेली होती, पण बरोबर ऐन संध्याकाळी अगदी होळीच्या पूजेच्या वेळेवरच लाईटसुद्धा गेली, आणि मग काय तर अंधारामध्येच पूजा करावी लागली. परंतु पूजेची घाईसुद्धा मग करावी लागली, कारण काय आहे ना पाऊस चालू झाला असता तर पूजाही करता आली नसती, आणि शिवाय मग होळीचं जे असतं तर ते सर्व जे मांडणी वगैरे केली तर उपयोगच झाला नसता, त्यामुळे आम्ही घाईघाईमध्ये पूजा आटोपली आणि बघतो तर काय. तर दुसऱ्या दिवशीचा जो दिवस उजाडला तर दरवर्षीचं जे दुसऱ्या दिवशीचं चित्र बघायला मिळतं तर ते असतं की गल्लीमध्ये मुलं इकडून तिकडे हातामध्ये पिचकाऱ्या घेऊन रंग घेऊन एकमेकांच्या मागे धावत असतात. परंतु आजची जी सकाळ होती तर ती खूप अशी शांत होती. त्याचं कारण असं की थंडगार वारा सुटलेला आणि रात्री पडून गेलेला होता पाऊस, आणि त्यामुळं जमीनसुद्धा दाखवत होती की म्हणजे ओलसरपणा जमिनीमध्ये होता, तर त्यामुळे आज लवकर तर कोणी बाहेर पडलं नाही, कारण म्हणजे जवळपास ताप वगैरे याच्या साथी तर होतातच, आणि शिवाय आता थंडगार वारा असल्यामुळं. परंतु नंतर जसं 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 दिवस वाढत गेला तसं तसं चालू झालं होळीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, आणि आमची होळी सुरू झाली मेंबर्सपासून. हॅपी होली, हॅपी होली, थांब थांब लागलं हॅपी होली, हॅपी होली. ही राहिली मुली लई मोठा लावत खाली छान ठेवायला पाहिजे. ते खिडकीत गुलाबी रंगही आहे कुणी ठेवला बहुतेक काल पोरण जर आला. अरे बाप रे शंकर भगवान ती लागते. वैष्णवी द्यायला लागला आता कलर. Yeah.
तर असा होता हा आमचा होळी स्पेशल आणि रंगपंचमी स्पेशल व्लॉग. तर तुमचं सेलिब्रेशन कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा होळीच्या आणि धुलीवंदनाच्या म्हणजेच रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या ढीकभर शुभेच्छा आणि प्रेम. स्टे ट्यून. थँक्यू.